संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा नागवेलीच्या विड्याच्या पानासाठी प्रसिद्ध असलेल्या निमगाव केतकी येथून इंदापूर शहरामध्ये दाखल झाला. त्या ठिकाणी दुसरं अश्वाचं गोल रिंगण पार पडलं. रिंगण सोहळ्याच्या समोरच्या बाजूलाच अकलूस नाक्यावर विठ्ठलाची भव्य मूर्ती उभारण्यात आलेली आहे. या मूर्तीचं दर्शन घेऊन सेल्फी काढण्यासाठी वारकऱ्यांसह स्थानिक नागरिक महिला गर्दी करत होते. या ठिकाणाहून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी, पाहुयात. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा इंदापूर नगरीमध्ये दाखल झालेला आहे आणि आपण या ठिकाणी अकलूज नाक्यावरती भव्य अशी विठ्ठलाची मूर्ती आहे आणि ह्या विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी जे आहे वारकरी आणि येथील इंदापूरकरांनी मोठी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. भव्य अशी मूर्ती या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे आणि या विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी सेल्फी काढण्यासाठी या ठिकाणी वारकऱ्यांनी आणि नागरिकांनी गर्दी केलेली आहे. आपल्या बरोबर काही वारकरी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. कुठून आलाय तुम्ही आणि काय नेमक्या भावना आहेत? आम्ही काळूसवरून आलोय. साखरवरून. काय नेमक्या भावना आहेत तुम? भावना काय नाही, आमच्या एकदम माऊलींची चरणी आम्ही नतव समोर आलेलो आहे. विठ्ठलाची चरणी वर्ष आहे वारीच. वारीचं 14 वर्ष आहे. अरे अर्थाने मोठ्या, आता तुमचं 14 वर्ष आहे. ऊन वारा पाऊस झेलत तुम्ही पंढरपूरच्या दिशेने चाललेला आहे. काय मागणं आहे विठ्ठलाकडे? विठ्ठलाकडे काय मागणं नाही आमचं, फक्त आमचा शेतकरी राजा सुखी झाला पाहिजे एवढंच आमचं मागणं आहे. नक्कीच आपण पाहू शकतो या ठिकाणी शेतकरी सुखी झाला पाहिजे अशी भावना जी आहे ती वारकऱ्याकडून आणि नागरिकांकडून बोलली जात आहे. या ठिकाणी अजूनही काही महिला आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. कुठून आलाय तुम्ही आणि विठ्ठलाचं इथं दर्शन घेतलं? आम्ही अवसरीवरून आलोय, इथं फोटो काढण्यासाठी आलोय, दर्शन वगैरे घेतलं आम्ही. काय सांगताल तुम्ही, तुम्ही कुठून आलाय आणि काय नेमकी भावना आहे? आम्ही अवसरीवरून आलोय. या ठिकाणी आपण पाहू शकता सेल्फी देखील घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी विठ्ठलाचं दर्शन घेतलं जात आहे. कुठून आलाय तुम्ही आणि काय भावना? आम्ही याच गाव चंद्रटोडीच्या आहे. आम्ही आळंदी ते पंढरपूर ही वारी करतोय. आमचं 5 वर्ष. नक्कीच आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी जे वारकरी जे आहेत ते या पालखी सोहळ्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी जो विठ्ठलाची मूर्ती आहे त्या विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, इंदापूर.